मंडळी सध्या स्टार प्रवावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत झळकणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये प्रेमळ आईची भूमिका साकारली. पण खऱ्या आयुष्यात सुद्धा अभिनेत्री शुभांगी गोखले या खूप चांगल्या आई आहेत. खऱ्या आयुष्यातील त्यांची मुलगी अभिनेत्री सखी आणि त्यांचा जावई अभिनेता सुरज जोशी हे सुद्धा मराठीमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे पती मोहन गोखले हे सुद्धा प्रसिद्ध अभिनेते होते. पण सखी लहान असतानाच मोहन गोखले यांचे निधन झाले. नवऱ्याच्या निधनानंतर अभिनेत्री शुभांगी यांनी एकटीने मुलीचा सांभाळ केला. या दरम्यान त्यांना अनेक संकटांनाही तोंड द्यावं लागलं. पण कुणाची मदत न घेता आणि अत्यंत मेहनत करत अभिनेत्री शुभांगी यांनी ही जबाबदारी अतिशय नेटाने पार पाडली. पतीच्या निधनानंतर शुभांगी गोखले यांच्याकडे दुसऱ्या लग्नाची संधी होती. पण त्यांनी दुसरं लग्न न करता आपल्या मुलीचा एकटीने सांभाळ केला. पण तरुण वयातच पतीचं निधन झाल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न का केलं नाही याबद्दल अनेक वेळा त्यांना प्रश्न विचारले जातात. तर याबद्दल नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी दुसरं लग्न न करण्यामागचं कारण सांगितलंय. याबद्दलचा खुलासा करत अभिनेत्री शुभांगी म्हणाल्या की मोहनचे गुण आणि त्याच्याबरोबर आलेल्या अनुभवांनी मला खूप प्रेम दिलं. त्याच्या वागण्याचा मला त्रास झाला पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मोहन शूटिंगसाठी घरातून निघायचा पण तिथे गेल्यावर एखाद्या अभिनेत्रीबरोबर काम करायचंय हे कळालं की तो सरळ जाणार नाही असं म्हणायचा किंवा घरी निघून यायचा. अशावेळी या माणसाला कसं आणि काय समजवायचं हा प्रश्न मला पडायचा. पण तो माझ्याबरोबर कधीच दृष्टपणे वागला नाही. मोहनच्या निधनानंतर मी पुन्हा लग्न का केलं नाही असा प्रश्न मला खूप लोक विचारतात. पण मोहनच्या जाण्याने मला एवढं दुःख झालं होतं की त्यानंतर कणभर दुःखही मला सहन झालं नसतं. तसेच मोहनने मला इतकं सुख दिलं आहे की त्याच्यापेक्षा कणभर कमी सुखही मला चालणार नव्हतं. मी स्वतंत्र आहे, सगळी कामं स्वतः करते, पैसे कमावते, अभिनय करते, सगळं काही माझ्याकडे आहे. मला मोहनची सवय आहे म्हणजे मला केअरटेकर हवा असतो पण मला तो कोणामध्ये दिसला नाही. मोहनचं निधन झालं तेव्हा मी 35 वर्षांची होते, त्यावेळी माझं लग्नाचं वयही होतं. पण मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला, माझ्यामध्ये तेवढं धाडस नव्हतं. दुसरं लग्न न करण्यामागचं आणखी एक कारण सखी होती. तिला आता ते नाही करणार किंवा कळलंय असेल, माझ्या दुसऱ्या लग्नामुळे तिचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं असतं. ती 5 वर्षांची होती तेव्हा मोहन गेला. मी दुसरं लग्न केल्यानंतर त्या माणसाने सखीला कसं वागवलं असतं? सखीला मोहनची नीट माहिती नव्हती. मला सखी अजूनही म्हणते, तुला जोडीदाराची गरज आहे, लग्नाचा विचार कर. पण मोहनची झलक मला कोणामध्ये दिसलीच नाही आणि आता कशासाठी लग्न करू? चल आता एकत्र गोव्याला जाऊ वगैरे असं मला काही करायचं नाही. माझं सगळं जग फिरून झालं आहे, आता लग्न करण्याचं हे वय आहे असं मला वाटत नाही. असं म्हणत अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी पुन्हा दुसऱ्यांदा लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.